आपण असे घडलो परिसर अभ्यास भाग दोन इयत्ता पाचवी प्रकरण पहिले इतिहास म्हणजे काय आज आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे यासारखे नवनवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला टिंबटिंब म्हणतात उत्तर इतिहास भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात आ इतिहास केवळ डॅशडॅशच्या आधारे लिहिला जात नाही उत्तर कल्पनेच्या इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शास्त्रीय पद्धत म्हणजे काय उत्तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्या योग्य आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात आ स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे उत्तर स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना आपल्या स्वातंत्र्य लढा या घटनेचा परिणाम आहे ई इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते उत्तर इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय व अनिष्ट काय याचा अभ्यास करणे शक्य होते प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते उत्तर एक इतिहास हा केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही दोन भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो तीन आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते म्हणूनच इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते आ गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात उत्तर गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात प्रश्न चौथा संकल्पना चित्र तयार करा इतिहास कोणाचा माझा शाळेचा मंदिराचा शहराचा गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा देशाचा प्रश्न पाचवा पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा इतिहासाची साधने नाणी पत्रव्यवहार किल्ले जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ चरित्रग्रंथ लेणी लोककथा ही आहेत इतिहासाची साधने यांचे वर्गीकरण खालील तक्त्यात करायची आहे यातली भौतिक साधने कोणती लिखित साधने कोणती आणि मौखिक साधने कोणती या तीन प्रकारांमध्ये यांची विभागणी करायची आहे त्यातली भौतिक साधने नाणी किल्ले ताम्रपट भांडी वाडे लेणी शिलालेख हत्यारे स्तंभ राजमुद्रा हाडे लिखित साधने पत्रव्यवहार चरित्रग्रंथ हस्तलिखिते मौखिक साधने जात्यावरील ओव्या लोकगीते लोककथा